नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्व अभ्यासक त्यासोबतच डीएड बीएड आणि टीईटी धारकांचं बी एफ विनर या यूट्यूब चॅनलवर एका महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये। गेल्या 10 वर्षापासून राज्यामध्ये शिक्षक भरतीची प्रक्रिया नव्हती आणि पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू झाली। परंतु या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये सोबतच पवित्र पोर्टल सुरू होऊनसुद्धा शिक्षक भरती बंद असतानासुद्धा संस्था चालकांनी बेकायदेशीर शिक्षक भरती केलेली आहे। आणि महाराष्ट्राचा जर विचार केला तर अशा बेकायदेशीर शिक्षकांच्या भरतीची संख्या ही 15,000 असणार आहे आणि निश्चितच दुसरी TIT म्हणा किंवा सध्या सुरू असलेली पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती म्हणा, निश्चितच अभियोग्यताधारकांना नोकरी मिळण्यावर हा परिणाम होणार आहे। सध्या सुरू असलेल्या शिक्षक भरतीवर म्हणजेच रखडलेल्या शिक्षक भरतीवर याचा कोणताही परिणाम होणार नसून, परंतु राज्यात जर दुसरा 12,000 टप्पा शासनाने भरायचे ठरवले तर त्या 12,000 जागांवर निश्चितच याचा परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही। म्हणजेच भविष्यात अभियोग्यताधारक किंवा TET धारकांना 15,000 जागा ह्या कमी मिळणार आहेत। बघूया या संदर्भात सविस्तर। गेल्या वर्षापासून राज्यामध्ये शिक्षक भरती बंद असतानासुद्धा आणि शिक्षण संस्थांमध्ये शासनाकडून नोकर भरती केली जाणार असतानासुद्धा काही संस्था चालकांनी मागच्या तारखेमध्ये शिक्षकांना नियुक्त्या देऊन बेकायदेशीर मार्गाने ऑनलाईन वेतन प्रणालीमध्ये या शिक्षकांची नावे समाविष्ट केल्याचा प्रकार उघडकीस आला असून राज्यामध्ये जवळपास 15,000 शिक्षकांच्या अशा बेकायदेशीर नियुक्त्या झाल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झालेले आहे। प्रथमदर्शनी जरी 15,000 जागांच्या संदर्भात ही माहिती प्राप्त झाली असली तरीही जास्त जागा भरल्या गेल्याची शक्यता नाकारता येत नाही। यामध्ये मराठवाडा आणि विदर्भ या भागात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर शिक्षक भरती झाल्याचे निष्पन्न झाले असून या सर्व प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाने दिलेले आहेत। राज्यभरात बनावट शिक्षक मान्यता वा मागच्या तारखेत शिक्षक मान्यतांच्या आधारे या प्रणाली शिक्षकांची नावे समाविष्ट करण्याचे प्रकार सुरू झाले। ही नावे समाविष्ट करण्याचे अधिकार पूर्वी वेतन पथकाच्या अधीक्षकांकडे होते, परंतु गैरप्रकार होत असल्याने तत्कालीन शिक्षण आयुक्त धीरज कुमार यांनी या प्रकारांचा चाप लावत हे अधिकार आयुक्त स्तरावर घेतले होते। यानंतर हे अधिकार उच्चाधिकारी असलेले शिक्षण उपसंचालक आणि विभागीय शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांकडे देण्यात आले होते। उच्चाधिकाऱ्यांकडे ही जबाबदारी देऊनसुद्धा नियमबाह्य शिक्षकांची वेतन प्रणालीमध्ये मागच्या दरवाजाने घुसखोरीचे प्रयत्न सुरूच आहेत। पवित्र प्रणाली शिक्षक मान्यतेची गरज उरली नाही म्हणून 2015 पूर्वीच्या तारखेच्या शिक्षक मान्यता मिळवून त्या शालार्थ प्रणालीत समाविष्ट करण्यात आल्या आहेत। अशा पद्धतीने नियमबाह्य पद्धतीने शिक्षकांची वेतनही सुरू करण्यात आलेली आहेत। यात शिक्षक आणि वैयक्तिक मान्यता देणाऱ्या अधिकाऱ्यांनी संगनमताने हे प्रकार केल्याचे राज्य सरकारच्या निदर्शनास आले असून आता त्याची चौकशी करण्यात येणार आहे। परंतु खरोखरच या शिक्षकांचा शोध लागणार आहे का आणि हे प्रकार उघडकीस येऊनसुद्धा त्यांच्यावर कारवाई होणार का हा मोठा प्रश्न आहे। पुणे, जळगाव, मुंबई, नाशिक या जिल्ह्यांमध्ये हे प्रमाण अधिक आहे। शिक्षण संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार 15,000 अधिक बेकायदा प्रकरणे आहेत। नाशिक विभागातील तसेच इतर विभागातून गैरप्रकारांविषयी आलेल्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी शिक्षण सहसंचालक दिनकर टेमकर यांची समिती नियुक्त करण्यात आलेली आहे। या समितीने येत्या 6 महिन्यात सर्व प्रकारांचा छडा लावण्याचा आदेश शिक्षण विभागाने दिला आहे। बेकायदेशीर रीतीने भरलेले हे 15,000 शिक्षक सोबतच 8,000 शिक्षक ज्यांची TET अद्यापही उत्तीर्ण झाले नाही असे शिक्षक एकूण 22,000 हा आकडा जाणार आहे। परंतु 22,000 नाही तर 30,000 जाण्याचीही शक्यता आहे आणि 30,000 शिक्षक जर बेकायदेशीरपणे नोकऱ्या करत असतील, पगार उचलत असतील तर बाकीचे सर्व पात्रता सिद्ध करूनसुद्धा अद्यापही नोकरीपासून वंचित आहे त्यांचं काय? जास्तीत जास्त पात्रताधारकांना न्याय मिळावा असं वाटत असेल आणि भविष्यात आपल्यालासुद्धा नोकरीची संधी प्राप्त व्हावी असं वाटत असेल तर निश्चितच हे जी सर्व प्रकरणे आहेत ही सर्व प्रकरणे उघडकीस येऊन या सर्वांवर कारवाई होणे अत्यंत गरजेचे आहे। अन्यथा माइट इज राईट ही मंत्र आहेच।